मुंबईतील एअर इंडिया इमारत महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्यास मान्यता. 1601 कोटी रुपयांच्या मोबदल्यात महाराष्ट्र सरकार एअर इंडिया इमारत विकत घेणार. इंदिरा गांधींप्रमाणे राहुल गांधी प्रकाश घेऊन आले आहेत. मोदी शहांच्या सभेला भाड्यानं लोक आणावी लागतात. संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. ज्यांच्या हातात सत्ता त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल. सुधीर मुनगंटीवार यांना बळीचा बकरा बनवला आहे. विजय वडेट्टीवार यांची उमेदवारीवरून टीका. तर मुलीसाठी चंद्रपूरची उमेदवारी मागितली. उमेदवारीबद्दल हायकमांड निर्णय घेतील. वडेट्टीवार यांची मागणी. निलेश लंके आज करणार राष्ट्रवादी. शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश. आज 4 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. पुण्यात लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर. काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकरांचं नाव आघाडीवर. तर पुण्यात मोहोळ विरुद्ध कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचंच लक्ष. महानंदाचं व्यवस्थापन गुजरातमधून होणार. महती राष्ट्रीय दूध विकास मंडळाकडे देण्याचा महत्वाचा निर्णय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गोपाळ शेट्टींची भेट. गोपाळ शेट्टींना लोकसभा तिकीट नाकारल्यानंतर समजूत काढण्यासाठी भेट. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.